पंचवटीतील शनी चौक येथील शहरातील 300 वर्ष जुन्या पुरातन असलेल्या श्री काशी नाट्यकोटाई नगर छत्रम मॅनेजिंग सोसायटी संचलित श्री कार्तिक स्वामी मंदिरात गुरुवारी कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र निमित्तानं कार्तिकी स्वामी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा महोत्सव 2 दिवस सुरू राहणार आहे। इथल्या शनी चौक परिसरातील कार्तिक स्वामी मंदिरात 2 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवारी सकाळी कार्तिकी स्वामींचं पूजन आणि अभिषेकही करण्यात आला। दुपारी 12:54 पौर्णिमेला प्रारंभ होत असून मंदिराच्या पूर्व दरवाजानं भाविकांना दर्शनात सोडण्यातही येणार आहे। तर आज गुरुवारी सायंकाळी 5:50 कृतिका नक्षत्रही सुरू होत आहे। दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवारी दिवसभर भाविकांना दर्शनाचा लाभही घेता येणार आहे। श्री कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेच्या दर्शनाला फार महत्त्व असून कृतिका नक्षत्रावर लक्ष्मी आणि कुबेर हे कार्तिक स्वामींना भेटायला येत असल्याची भावना रूढ आहे। यावेळी दर्शन करून कार्तिक स्वामींच्या पायांना पैशांचा स्पर्श करून ते पैसे तिजोरीत ठेवल्यानं आपल्या संपत्तीत वाढ होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। कार्तिकी पौर्णिमेनिमित्तानं मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते देवाला अभिषेकही करण्यात आला। या निमित्तानं भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश गाडेसह संजय हिरे, नाशिक।